हरिओम श्रीराम अंबर मी अर्चना संपेशल धुंडीगे उपासना केंद्र तालुका हिडनगस जिल्हा कोल्हापूर. मी माझ्या भावाचा अनुभव सांगत आहे आणि 16 मंत्र गजाचा 2019 गहू माझा आजारी होता. आधी 8 फक्त ताप आणि वेग होतो. त्याला ऍडमिट केलं होतं इंजरखंजीला धुळे डॉक्टर म्हणाले त्यांच्याकडे झालं ट्रीटमेंट. 1-8 बघितलं पण त्याची काही कंडिशन सुधारतच नव्हती. शेवटी नंतर त्याला तो काय चाललाय किंवा काय बळबडाला तसं त्यालाच कळत नव्हतं. म्हणून मग त्या डॉक्टरांनी कोल्हापूरला ऍडमिट करा म्हणून सर्वे दिलं, सल्ला दिला. म्हणून त्याला कोल्हापूरला शहापूरच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं. मग सगळे चेक केलं त्याचं, तर शहापूरच्या डॉक्टर सांगितले की त्याची अशी कंडिशन झाली की त्याचं स्वादुपिंड खूप खराब झालं आणि याला जगात औषध नाही म्हणून सांगितलं. झालं आणि त्याची लहान मुलं आहेत. मी बापूने एवढंच म्हणत होते की कसंही करून त्याला त्यातून बाहेर आ बापू. माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे त्यांनी पण सांगितलं की असा रिपोर्ट आला कोणीही काही करू शकत नाही. शेवटी किती दिवस आहेत आपल्याला माहीत नाही याच्याकडं. मी यांना एवढं एकच सांगितलं, तुम्ही डॉक्टर आहे सगळं माहित आहे मला, पण तुमच्या पुढेही माझा बाप आहे त्यामुळे त्याच्यात केसाने धक्का लागू देणार नाही, त्याला सावरायचं काम बापूच करणार आहेत म्हटलं. एवढं म्हटलं माझे मिस्टर गेले कोल्हापूरला. मी त्या दिवशी पहिल्यांदा घरी बसून 2:30 16 माळा पूर्ण केले आणि संध्याकाळी यांचा फोन आला की काय नाही त्याची कंडिशन सुधारत आहे म्हणून अंबदने श्रीराम. आणि तेव्हापासून जी 16 माळा आम्ही चालू केले आज ताबेत बापूने माझ्याकडून रोज 16 माळा पूर्ण करून घेतात. अंबदने हरिओम श्रीराम अंबदने.